वडाळा गाव साळवे मळा साठेनगर लगत असलेल्या विहिरीत अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाणे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचत हा मृतदेह बाहेर काढत घटनेचा पंचनामा केला. पोलिसांकडून हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता, ज्यात सदर इसमाचा गळा आवळून खून केल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र अद्याप मृतदेहाची ओळख पटली नसून अधिक तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत. इंदिरानगर पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे 24/7/2021 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 131/21 हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे की वडाळा म्हणून आमच्याकडे एक छोटंसं गाव आहे. तिथं एक थोडंसं आउटसाईडला एक विहीर आहे जी पडीक विहीर म्हणतो आपण. त्याच्यामध्ये एक डेड बॉडी सडलेल्या अवस्थेतील मिळाली होती. पुरुषाची डेड बॉडी होती आणि त्या पुरुषाच्या डेड बॉडीला एक दोरा बांधलेला होता कंबरेला आणि त्याचा दोर पण खूप लांब होता. त्याचं सडलेले असल्यामुळे आपल्याला काही जखमा वगैरे काही स्वरूप दिसून येत नव्हतं. मग पोस्टमार्टम आपण केलं, त्याच्यामध्ये डॉक्टरांनी त्याचा गळा आवळून त्याला ठार मारून मग पाण्यामध्ये टाकलेलं आहे असा अभिप्राय आपल्याला थोडक्यात दिलेला आहे. त्यामुळे हे खुनाचा गुन्हा आपण दाखल झाल्यानंतर आता हा जो व्यक्ती आहे याच्या उजव्या दंडावरती मारुती आणि त्याचप्रमाणे पिंडीचं चिन्ह आहे गोंदलेलं, हे तुम्ही बघत असाल. तर ह्याच्या अनुषंगाने आपण लोकांना आता हे तपासासाठी जाहीर केलेली आहे, व्हॉट्सअप व्हायरल केलेला आहे. आजूबाजूला जवळपास 15 ते 20 लहान मोठे गोठे आहेत, तर त्या गोठ्यांमध्ये सुद्धा आपण तबेलेवाल्यांची मीटिंग घेऊन त्यांना हे विचारलेलं आहे की आपला कोण व्यक्ती मिसिंग आहे का. त्याचप्रमाणे आयुक्तालयामध्ये जे काही मिसिंग आहेत, आता ही जी डेड बॉडी आहे डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे 7 ते 10 दिवस जुनी डेड बॉडी आहे, त्यामुळे आपण त्या कालावधीतील आणि त्याच्या अगोदरचे थोडे कालावधीतील पण आपण मिसिंग पडताळून बघितल्यात की याच्याशी मिळती जुळती काही मिसिंग आपल्याला आढळते का, तसं आढळून आलेलं नाही आहे. नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, सिडको.